नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनल मध्ये। तर आपण आज मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर इथे मी 200 ग्रॅम मिरच्या घेतल्या, त्याचा बारीक मी डबल मध्ये कापून आणि तुकडे करून घेतले। ते तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे तुम्ही कापून घ्या लहान मोठे। आणि इथे मी 3 चमचे राई घेतले, अर्धा चमचा जिरा घेतले, अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा धणे घेतलेत। जर का तुमच्याकडे धणे नसतील तर तुम्ही धण्याची जी पूड येते ना ती टाकून तरी काही हरकत नाही। इथे 1 चमचा हळद घेतले, अर्धा चमचा काश्मीरी मिरची घेतले मी आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। तर आपल्याला पहिला हे राई जिरं बडीशेप आणि धणे हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे। तर मी पहिला हे वाटून घेते। तर या मिरच्या मी धुवून चांगल्या 2 दिवस मी वाळत ठेवले, म्हणजे त्याला जराही पाण्याचा स्पर्श नाही करायचा, नाहीतर तुमचं लोणचं मग ते खराब होऊन जाणार। आता मी हे सगळं मिक्स करून घेते। हा वाटलेला मसाला आपण टाकूया, असा जाडसर वाटलाय। तर हे सर्व मसाले, मीठ तुम्ही तुमच्या स्वादाप्रमाणे घ्या। तुम्हाला जर का काश्मीरी मिरची नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी काही हरकत नाही, नका टाकू। अरे थोडा चांगला कलर यायला हवा म्हणून मी काय त्यात काश्मीरी मसाला टाकलाय। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। जरा पण पाण्याचा स्पर्श झाला नाही पाहिजे ह्या मिरची रस, आपण जे भांडं वापरतो ते पण सगळं सुक करूनच घ्यायचं। छान सुगंध सुटलाय मसाल्याचा, हे कसं झटपट होणार लोणचं आहे। यात मी तेल टाकते, तेल पण असं जेवढे गरज पडेल त्याप्रमाणे तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं। चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घेते। आता हे तुम्ही स्टोअर करून बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवलं ना, बाहेर जरी ठेवलं तरी खराब नाही होत। पण जर का तुम्हाला असं वाटलं की खराब व्हायचे चान्सेस असेल तुम्ही फ्रीज मध्ये ठेवला तरी काही हरकत नाही, पण कसं झटपट होणार घरच्या घरी लोणचं असं आहे। आता हे आपलं झालंय रेडी। चांगलं असं मिक्स करून घ्या, थोडस टाकून बघा जर का मीठ जर का कमी वाटलं तर ते वरून टाकायचं, नाही बरोबर आहे मीठ। आता हे आपण एखाद्या काचेच्या बाउलमध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवूया। मी आत काढते। तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी। अगदी झटपट होणारी आहे अशी। हे बघा हा मसाला चांगला सगळं असं काढून घ्यायचा। आता हे कसं ताजं आहे ते जेवढं मुरेल ना त्याची चव अजून वाढत जाईल। 2 ते 3 दिवस मुरून द्या आणि नंतर तुम्ही खायला द्या, खूप छान टेस्ट येते या लोणच्याची। हे बघा आपलं लोणचं तयार आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी। तर मग पुन्हा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।